नमस्कार मित्रांनो, 5, 6 आणि 7 मार्च या 3 दिवसात देशाच्या बऱ्याचशा राज्यांमध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. मुसळधार, काही भागामध्ये अतिमुसळधार तर काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, हा पाऊस पडण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण स्क्रीनवर बघू शकता, जे काही आग्नेय दिशेकडून जे काही आवर्तन येत आहे याच्या प्रभावामुळे किंवा जो काही चक्रवात परिस्थिती येत आहे याच्या प्रभावामुळे हा पाऊस पडणार आहे. हे आवर्तन मित्रांनो श्रीलंकेजवळ आल्यानंतर, श्रीलंकेला हे आवर्तन धडकल्यानंतर त्याचा प्रभाव आहे, तीव्रता आहे ती कमी होणार आहे. त्यामुळे श्रीलंका आणि श्रीलंकेच्या आसपासच्या परिसरामध्ये खूप मुसळधार पाऊस बघायला मिळेल व त्यानंतर 5, 6, 7 तारखेच्या दरम्यान हा पाऊस आपल्याला मुख्यत्वे करून तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागांमध्ये बघायला मिळणार आहे. मुख्यत्वे करून केरळ आणि तामिळनाडूच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याचा प्रभाव महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यावर होऊ शकतो, कोणत्या भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते, संपूर्ण डिटेल माहिती आपण बघणार आहोत. व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. एक छोटीशी विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या कमाल तापमानातील वाढ कायम असल्याने उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहे. किमान तापमानात चढ उतार होत आहे, अनेक ठिकाणी सातत्याने 35 अंशाच्या पुढे तापमान जात आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ओडिशा आणि त्या परिसरावर असलेली चक्रकार स्थिती विरून गेलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, काल सकाळपर्यंत 24 तासामध्ये नगर येथे देशातील उच्चांकी तापमान 37.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच सोलापूर येथे 37 अंश सेल्सिअस, तसेच सांगली, सातारा, परभणी, अकोला येथे 35 अंशापेक्षा तापमान अधिक राहिले. सर्वात आधी बघूया 5 मार्चला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे, त्यानंतर 6 आणि 7 मार्चचा अंदाज बघूया. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकतो जे काही आवर्तन आलेले आहे याचा प्रभाव सर्वाधिक आपल्याला 5 मार्चला बघायला मिळेल. त्यामध्ये हे जे जिल्हे आहे किंवा हे जे राज्य आहे या राज्यांमध्ये बऱ्याच भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामध्ये किनारपट्टीलगतचा भाग, नागापट्टम, पुदुचेरी, चेन्नई या परिसरामध्ये खूप जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर इकडं केरळच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल, काही काही भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. तर 5 तारखेला जो काही तडाखा बसणार आहे पावसाचा, तो तिरुचिरापल्ली, सेलम, वेल्लोरे, पुदुचेरी, चेन्नई, नागापट्टम हा जो परिसर दिसतो या परिसरामध्ये 5 तारखेला पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. याचा प्रभाव महाराष्ट्राच्या कोणत्या भागावर होऊ शकतो याविषयी पण माहिती बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघत राहा. 6 तारखेला मित्रांनो आपण बघू शकता स्क्रीनवर या भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये मुख्यत्वे करून जो काही केरळ, जो संपूर्ण केरळ भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता असणार आहे, तामिळनाडूमध्ये असणार आहे, त्याचबरोबर आंध्र प्रदेशात तुरळक भागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल. सर्वाधिक पाऊस जो काही किनारपट्टीचा भाग आहे, पूर्वी किनारपट्टी, त्यामध्ये थोंडी, नागापट्टम, पुदुचेरी, तसेच तिरुचिरापल्ली या परिसरामध्ये खूप जोरदार पाऊस जागोजागी बघायला मिळेल. इतरत्र ठिकठिकाणी हलका मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता. त्यानंतर मित्रांनो, 7 तारखेदरम्यान मुख्यत्वे करून मदुराई, तामिळनाडूच्या परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल. मदुराई, राजापल्यायम, तसेच इकडे आपण बघू शकता हा जो परिसर दिसतो या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे. बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार, काही भागामध्ये मुसळधार, तुरळक भागामध्ये गारपीट होण्याची शक्यतासुद्धा असणार आहे. याचाच प्रभाव मित्रांनो गोवा आणि कर्नाटक राज्यावर सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इकडे सुद्धा तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. तसेच मित्रांनो, पावसाची शक्यता आहे ती महाराष्ट्रामध्ये तशी नाही आहे, परंतु याचा प्रभाव महाराष्ट्राच्या काही भागावर बघायला मिळू शकतो. जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता, दक्षिण महाराष्ट्रामध्ये पुण्याचा दक्षिण भाग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, तसेच पुणे, त्याचबरोबर नाशिक, तसेच कोकण किनारपट्टीलगतचा भाग या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. पावसाची शक्यता तशी नाहीच्या बरोबर ढगाळ वातावरण जे असणार आहे ते एकदम तुरळक भागामध्ये बघायला मिळेल, सर्वत्र ढगाळ वातावरणाची शक्यता नाही. धन्यवाद. ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया शिकवण्यासोबत, तोपर्यंत नमस्कार.